नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या रविवारच्या छान छान गोष्टी या सदरात मी प्रीती चौधरी आपलं मनापासून स्वागत करते. आजचा हा भाग मला विशेष महत्त्वाचा वाटतो, कारण यात गोष्ट आहे एका गावाची. ते गाव म्हणजे ज्याची ओळख त्या व्यक्तीची, त्या दीपस्तंभाची. ऐकूयात गोष्ट. दीपस्तंभ. महाराष्ट्र राज्यात औरंगाबाद जिल्ह्यात एक छोटंसं गाव. 25 वर्षापूर्वी गावात विकासाची साधनं खूप कमी होती. रस्ते नाहीत, विकासाचं कोणतंही नाव नाही, अंधार, अज्ञानान असे काही चित्र होते. आणि या 25 वर्षात गावात असा काय बदल झाला की पंचक्रोशीत केवळ नावाला असलेले गाव देशाच्या नकाशावर ठळकपणे उमटले, आदर्श ठरले. भास्कर पेरे पाटील या व्यक्तीच्या नावाने गावाला संजीवनी मिळाली आणि 25 वर्षापूर्वी कोरडवाहू असणारी जमीन आज पूर्णतः बागायती तर झालीच, पण गावात विकासाचे चक्र फिरत राहिले. काय आहे काय या गावात बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावाला भास्कर पेरे पाटील यांच्यासारखा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार जगण्यात उतरवणारा निस्सीम, निस्वार्थी आणि भारतभूमीवर मनापासून प्रेम करणारा, तिला जाणणारा, जपणारा भक्कम नेता मिळाला. आज गावात 600 कुटुंब, 3350 लोकसंख्या आहे. 1995 पासून गावात ग्रामपंचायतीची स्थापना झाली आणि चित्र बदलले. आज महाराष्ट्रात एकूण 28,000 ग्रामपंचायती आहेत. त्यात पाटोदा गाव संत गाडगे महाराज ग्राम अभियानांतर्गत पहिले आले, तेव्हा लोकांना, सरकारला या गावाची ओळख नव्याने झाली. गावाला 2 वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाले. पहिला स्वर्गीय APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते, तर दुसरा प्रतिभादाई पाटील यांच्या हस्ते. आतापर्यंत या गावाला 22 पुरस्कार मिळालेत, त्याची रक्कम 3.25 कोटीच्या घरात. नाव, प्रतिष्ठा, पैसा मिळालं, असं काय केलं या गावानं बघूयात. गावात एकच पिठाची गिरणी आहे. जे ग्रामपंचायतीला 100% कर भरतात त्यांना वर्षभर मोफत दळण मिळते. गावात 4 प्रकारचे पाणी उपलब्ध आहेत. त्यात पिण्याचे आरो पाणी, वापरायचे पाणी, साधे पाणी आणि गरम पाणी. पिण्याचे पाणी प्रत्येक दिवस 20 लिटर याप्रमाणे मोफत ATM द्वारे मिळते, तेही 24 तास. त्यानंतर 80 रुपयामध्ये 12,000 लिटर वापरायचे पाणी व साधे पाणी 2 वेगवेगळ्या नळांद्वारे मिळते, ते सुद्धा 24 तास. त्यानंतर सकाळी 5 ते 9 पर्यंत गरम पाणी, ते सुद्धा मोफतच आणि ते सौर ऊर्जेवर तापवले जाते. भारतात पहिल्यांदा हा प्रयोग या गावात झाला असे सरपंच भास्कर पेरे पाटील सांगतात. गावातील लोक ओला आणि सुखा कचरा सुद्धा वेगवेगळ्या संकलित करतात आणि त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते. पाटोदा गावात 12 ठिकाणी थंड पाण्याचे कूलर आहेत. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी, लोकसंख्येच्या दुप्पट फळझाडे, एकही नागरिक मळ्यात किंवा वस्तीत राहत नाही. हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन्स, अशा कितीतरी सुविधा गावात आहेत. आपण नुसतं गुगलवर पाटोदा गाव अथवा भास्कर पेरे पाटील हे नाव टाकून सर्च केलं ना की आपल्याला त्याबद्दल कितीतरी माहिती मिळते. अर्थात गावाच्या विकासासाठी धडपडणारे भास्कर पेरे पाटील आणि त्यांना साथसोबत करणारे गावकरी यांच्या प्रयत्नातून आज एका आदर्श गावाची घडण झाली हे नक्कीच. सरपंच भास्कर पेरे पाटलांना ऐकणं म्हणजे अफलातून. माहितीचा प्रचंड खजिना खुला होतो. उद्बोधन तर होतच, निखळ मनोरंजनही होतं आणि त्याचबरोबर प्रचंड प्रेरणा मिळते. मी अनुभवलंय ते. मी त्यांची बरीच भाषणं ऐकलीत आणि आज आपल्याला हा अनुभव मिळतोय. हो बाळांनो, आपल्याला हा अनुभव मिळतोय. ते आपल्याशी बोलणार येतात ही आपल्यासाठी खूप 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 आनंदाची गोष्ट खरंच. कारण असे एक गाव ज्याचे देशात नाव, असे एक गाव ज्याचे देशात नाव, भास्कर पेरे पाटलांचं काम असतं सराव. केवळ 7वीपर्यंत शिक्षण झालेली एक व्यक्ती इतकी विकास कामे करू शकते हे बघितलं की त्यांच्याविषयी अत्यंतिक आदर वाटल्याशिवाय राहत नाही. ते म्हणतात, देवाचे खूप खूप आभार माझ्यावर की मला जमीन नाही, माझ्याकडे गाडी नाही, खूप संपत्ती नाही आणि मला 5 मुली आहेत, हेही त्याचे खूप मोठे उपकार.
उपजत वारकरी संप्रदायाचा पुरस्कार करणारे ते म्हणतात, तीन पिढ्यांचे हेच धन म्हणजेच संस्कारधन मला वारसानं मिळालंय. 1995 पासून ते ग्रामपंचायतीचं काम पाहत आहेत. तब्बल 5 पंचवार्षिक म्हणजे 25 वर्षापासून ते पाटोदा गावात सदस्य, सरपंच, उपसरपंच व आत्ताही सरपंच म्हणून काम पाहतात. त्यांचे भाषण ऐकताना आपण शालेय अभ्यासक्रमात शिकणारे अनेक विषय त्याच्यामध्ये येतात. मग त्यात पर्यावरण रक्षण, जलसाक्षरता, नियोजन, वृक्ष संवर्धन, सर्वधर्म समभाव, स्त्री पुरुष समानता, अगदी गणित सुद्धा. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी त्यांना ऐकायलाच हवं असं मनापासून वाटतं. बाळांनो, पाटोदा गावाचा वर्षाचा टॅक्स, एकूण सगळ्या लोकांचा वर्षाचा मिळून टॅक्स 24 लाख जमा होतो. त्यातून होणारी विकास कामं आणि त्यात 100% लोकांचा सहभाग हे त्यांच्या नित्सीम सेवेचं फलित आहे. सगळ्या गावाला मोफत वायफाय, ठिकठिकाणी हात धुण्यासाठी वॉश बेसिन, स्वच्छ सुंदर परिसर, शाळा, अंगणवाडी यात CCTV कॅमेरे तर आहेतच, पण गल्ली बोळात सुद्धा CCTV कॅमेरे आहेत. असे किती आणि काय सांगावे. महिलांच्या आरोग्याची काळजी, सर्व महिला मुलींना मोफत सॅनिटरी पॅड्सचे वाटप, ग्रामपंचायतीमार्फत महिलांना शेवया, चिप्स करून देणे, तेल काढून देणे, सारे सारे मोफत. कुठे शिकला असेल रे हा माणूस या साऱ्यांचं तंत्र, असा प्रश्न पडतो आपल्याला. त्यांनी जवळजवळ 15 लाख किलोमीटरचा प्रवास केलाय. सगळ्या राज्यात तर ते जाऊन आलेत, पण भारताची मान जगात उंचवण्याचं कार्य त्यांनी केलं आणि त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या देशातून सुद्धा आमंत्रण मिळतात. आतापर्यंत ते 25 देशात फिरून आलेत. लोक त्यांना आमंत्रण देतात आणि तेही आनंदाने ते स्वीकारतात. त्यांच्या एका वाक्याचं जर ऐकलं ना आपण, तर पुन्हा पुन्हा त्यांना ऐकत राहावं असं वाटतं. आणि मला तर त्यांच्या भाषणातलं एक वाक्य जे माझ्या मनात कायम असं रुंजी घालतंय, ते म्हणाले होते एका भाषणात की साऱ्या जगात आपल्या देशाइतका श्रीमंत देश नाही. इतकी निसर्ग संपदा आहे ना आपल्या देशात, इतक्या भाज्या आहेत ना, की आपण जर ठरवलं की रोज डबल भाजी करायची नाही, एकच भाजी करत राहायची, तर आपल्याला 3 वर्ष डबल भाजी येणार नाही, आणि तरीही आपल्याकडे त्याच त्या भाज्यांवरून कटकटी. खरंच ना, एक शिक्षिका म्हणून, एक गृहिणी म्हणून मी सुद्धा असा कधी विचार केला नव्हता. या गावाबद्दल, भास्कर पेरे पाटलांबद्दल इतक्या कमी वेळात सांगणे अशक्यच. त्यांचे प्रत्येक वाक्य आपल्याला विचार करायला लावणारे. ते म्हणत, त्या एका भाषणात ते म्हणत होते की मूल जन्माला आल्यावर एक वेळ आईच्या दुधाशिवाय ते जगू शकते, पण ऑक्सिजन शिवाय ते जगेल काय. यातून वृक्षांचे महत्व किती साध्या सोप्या शब्दात त्यांनी व्यक्त केले बाळांना. असे किती उदाहरण देतात ते. शिवछत्रपती राज्यांच्या स्वराज्यातले त्यांची उदाहरणं ऐकताना तर वाटतं की या माणसाचं ते आज्ञापत्रच मुखोद्गत आहे की काय. चला आता मी त्यांच्याबद्दल काय सांगणार, आपणच त्यांना ऐकूया. हो, आज मी त्यांना फोन केल्या केल्या ते लगेच तयार झाले की मॅडम मुलांसाठी आहे ना, मग मी बोलतो. आणि खूप मला खूप आनंद झाला. महाराष्ट्र समाजसेवा संघ रचना नवरचना विद्यालय मनापासून स्वागत करते पाटोदा गावच्या आणि तळमळीच्या काम करणाऱ्या सरपंचांचं, माननीय भास्करराव पेरे पाटलांचं. नमस्कार मित्रांनो, आज या खऱ्या गोष्टीचा, या मीच महासंघाने जो उपक्रम चालवला आहे की आपल्या समोर ज्या काही राज्यातल्या देशातल्या खऱ्या गोष्टी आहेत, खऱ्या लोकांच्या कान्या आहेत, त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्या शिक्षिका, आपला संघ, शाळा करत आहेत. त्यांचा एकच हेतू आहे की त्यातून आपल्याला चांगल्या गोष्टीचं ज्ञान व्हावं, समाजाची माहिती व्हावी आणि आपल्या हातून चांगलं कार्य घडावं, आपल्या कुटुंबाची, देशाची सेवा घडावी, हा त्यामागचा हेतू आहे. मग त्यामध्ये निसर्गाच्या असतील किंवा इतर कशा चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आपल्याला शिकवल्या जातात. आज एक आमची गोष्ट तुम्हाला शिकवली, तुम्हाला माहिती दिली, त्या गोष्टीतला जो भास्कर पेरे तो मी तुमच्या संगे बोलतो. मी तुम्हाला नमस्कार करतो, दंडवत करतो की तुमच्याशी बोलण्याची मला संधी आली. त्या मानाने तुमचं वय खूप कमी आहे, पण या वयातच मुलाला चांगल्या गोष्टीचं ज्ञान होणं, त्यांना चांगले संस्कार घडणं खूप गरजेचं असतं, म्हणून आपली ही शाळा
आपल्यासाठी हे काम करत आहे. माझे जे गाव आहे ते औरंगाबाद जिल्ह्यात माझे गाव आहे. इथे जे काही काम झालं, जे काही लोकांना सुख सुविधा झाल्या, जे काही निसर्गाचा समतोल राखला गेला, संस्कार चांगले केले जातात, लोकांना सोयी चांगल्या आहेत, पाणी, झाड, रस्ते, शाळा, अंगणवाड्या, यामुळे आमची लोकांपर्यंत आम्ही गेलो, लोकांना नाव माहीत झालं, ते तुम्हाला माहीत व्हावं ही तुमच्या संघाची अपेक्षा आहे, शिक्षिकेची. म्हणून तुम्हाला ती माझी गोष्ट, माझ्या गावची गोष्ट सांगितली. पण गोष्ट सांगूनच नसते ते तुम्हाला कळणार नाही, त्यासाठी माझी हात जोडून विनंती आहे की एकदा तुम्ही सहल काढा, तुमच्या पालकाला सांगा की आम्हाला पाटोदा गाव पाहायचंय, आणि मॅडमला सांगून पण तुम्ही एक सहल काढा पुढच्या महिन्यात कधीतरी वेळेनुसार, आणि एकदा माझ्या गावाला या, इथे काय झालं ते प्रत्यक्ष पहा. त्याच पद्धतीचे काम तुम्ही तुमच्या गावात देशासाठी करावं ही माझी अपेक्षा आहे. मी वाट पाहतोय तुमची की तुम्ही कधीतरी मला भेटायला नक्की येतान. तोपर्यंत सध्या आपल्याकडे जे संकट चालू आहे कोरोनाचं, याची काळजी घ्यायची, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा, आणि मुलांना महत्वाचं म्हणजे जरी लॉकडाऊन असलं तरी आपण अभ्यास करायचा, ऑनलाईन अभ्यासाची सोय झाली. जीवनात अभ्यास आणि शिक्षण हा महत्वाचा विषय आहे. तुम्ही भरपूर शिका, मोठं व्हा आणि चांगलं काम करा तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या हातून चांगली सेवा घडवा हीच मी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा तुम्ही कधीतरी माझ्या गावाला येतान अशी आशा करतो. तुमची वाट पाहतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.